अपन पातो है क्लिपर, ठीक है। सो व्हाट इज मीन बाय क्लिपर? क्लिपर इज नथिंग बट वेव शेपिंग सर्किट विच इज यूज टू रिमूव और क्लिप द पार्ट ऑफ वेव फॉर्म। क्लिपर मीन्स कट, ठीक है। क्लिपर काय करतं? वेव फॉर्मला कट करतं, म्हणूनच त्याला वेव शेपिंग सर्किट म्हणतात, ठीक आहे। आता कट द वेव फॉर्म, क्लिपर म्हणजे काय? कट द वेव फॉर्म। आता टाईप्स कोणते कोणते क्लिपरचे? टाईप्स पहा, फर्स्ट इज पॉझिटिव्ह क्लिपर, ठीक आहे, आणि सेकंड इज निगेटिव्ह क्लिपर, ठीक आहे। पॉझिटिव्ह क्लिपर काय करणार आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॉझिटिव्ह क्लिपर? ॲज नेम इंडिकेट्स, पॉझिटिव्ह क्लिपर हे पॉझिटिव्ह वेवफॉर्म कट करणार आहे। हां, कट्स द पॉझिटिव्ह वेवफॉर्म, ठीक आहे। ऑन द अदर हँड निगेटिव्ह क्लिपर, निगेटिव्ह क्लिपर काय करणार आहे? कट्स द निगेटिव्ह वेवफॉर्म, ठीक आहे। आता हे आपण प्रॅक्टिकली बघू, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्लिपर्स, ठीक आहे। तर ह्याच्यासाठी लागणारे कंपोनंट्स लक्ष द्या। आधी पाहू आपण पॉझिटिव्ह क्लिपर। एक व्होल्टेज सोर्स घेतला मी, ठीक आहे, व्होल्टेज सोर्स। त्याच्यानंतर एक डायोड घेतला, 1N4007, 1N4007। नंतर रेजिस्टर घेतला, ठीक आहे। हे तीन कंपोनंट्स घेतले टू फॉर्म पॉझिटिव्ह क्लिपर, ठीक आहे। लक्ष द्या, पॉझिटिव्ह क्लिपर काय करतं? पॉझिटिव्ह वेव फॉर्म कट करतं, ठीक आहे। आता कनेक्शन्सकडे लक्ष द्या। हे झालं क्लिपर सर्किट, ठीक आहे। हे झालं क्लिपर सर्किट, याच्यामध्ये काय काय वापरलं आपण? एक डायोड, एक रेझिस्टर आणि ए सी सोर्स वापरला, ठीक आहे। आता हा आपण घेऊ 12 व्होल्टचा, 12 व्होल्टचा घेतला, 12 व्होल्ट ए सी, फ्रिक्वेन्सी घेऊ से 50 हर्ट्स, रेझिस्टर घेऊ 10 किलो ओहमचा। आता हे सर्किट झालं पॉझिटिव्ह क्लिपरचं, ठीक आहे। हे सर्किट झालं पॉझिटिव्ह क्लिपरचं, मग आउटपुट काय पाहिजे याचं? आणि पॉझिटिव्ह वेवफॉर्म जी आहे ती कट केली पाहिजे, आणि आउटपुटमध्ये काय दिसलं पाहिजे आपल्याला? फक्त निगेटिव्ह वेवफॉर्म्स। लक्षात येत आहे का? आता हे पहा, ह्याच्यामध्ये ग्राउंड पण कनेक्ट करायचं आहे, ग्राउंड पण कनेक्ट करतो मी। आता हे सर्किट आपलं रेडी झालं। सेगमेंटचा कलर मी चेंज करून घेतो। आउटपुट जे आहे ते आउटपुट दिसणार आहे आपल्याला ब्लूमध्ये, ठीक आहे। ब्लू म्हणजे आउटपुट आणि रेड म्हणजे इनपुट। तर आता याचं आउटपुट काय पाहिजे आपल्याला? याचं आउटपुट पाहिजे की याच्यामध्ये पॉझिटिव्ह वेवफॉर्म कट झाली पाहिजे आणि निगेटिव्ह फक्त आपल्याला आउटपुटला भेटली पाहिजे, ठीक आहे। हा आहे CRO। लक्ष द्या, तुम्हाला आता इथं दोन वेवफॉर्म दिसत आहेत, ठीक आहे। ही ब्लूमध्ये जी आहे ती सॉरी जे ब्लूमध्ये दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, ते काय आहे? आपलं आउटपुट, ठीक आहे। आणि रेडमध्ये जे आहे ते इनपुट। म्हणजे हे ह्या सर्किटने काय केलं? सर्किट जर मी मॅच केलं, ठीक आहे, हे पहा सर्किट दोन्ही वेवफॉर्म्स मॅच केल्या तर ह्याच्यामधनं काय लक्षात येतं? तुमचा पॉझिटिव्ह पार्ट पूर्णपणे कट झालेला आहे, ठीक आहे। पॉझिटिव्ह पार्ट काय झाला? कट
कट झाला, म्हणून ह्याला काय म्हटलं आपण, मी तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी शिफ्ट करून घेतो वेवफॉर्म्स. ठीक आहे, दिसतंय ना तुम्हाला, ही फुल साईन वेव आणि त्याच्यामधनं पॉझिटिव्ह जे आहे ते पॉझिटिव्ह पूर्णपणे क्लिप झालेलं आहे, कट झालेलं आहे, म्हणून हा झाला पॉझिटिव्ह क्लिपर. ठीक आहे, आता वर्किंग लक्ष द्या इकडं फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे, एक मिनिट मी याला पॉज करतो. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकलचे आपण पॉईंट घेऊ, याला पॉईंट ए म्हणू आणि याला पॉईंट बी म्हणू. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी काय होईल, ह्या पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी. ठीक आहे, ह्या पॉझिटिव्ह हाफ साय ह्याला शिफ्ट करून घेतो मी एकदा. हां, ऑपरेशन पाहिलो आपण. आता फॉर फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल, ह्या पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी. ठीक आहे, एंड ए बिकम्स पॉझिटिव्ह आणि बी बिकम्स निगेटिव्ह. ठीक आहे, आता हे पॉझिटिव्ह जे आहे ते पॉझिटिव्ह डायोडच्या कशाला आलं, कॅथोडला. ठीक आहे ना, डायोडचा हा कॅथोड आहे आणि हा आहे ॲनोड. ठीक आहे, सी कॅथोड सी. तर पॉझिटिव्ह आलं निगेटिव्हला, याचा अर्थ काय झाला रे, डायोड फॉरवर्ड बायस होईल का रिव्हर्स बायस. हां, डायोड बिकम्स रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस झाला म्हणजे तो झाला ऑफ. ठीक आहे ना, डायोड हा ऑफ होईल. ठीक आहे, मग पॉझिटिव्हसाठी आउटपुट भेटेल का आपल्याला, नाही भेटणार. हां, म्हणून इथं पॉझिटिव्हसाठी काय झालं, सर्किट म्हणजे सर्किटचं आउटपुट भेटलं नाही. ठीक आहे, आता निगेटिव्ह हाफ सायकल. फॉर निगेटिव्ह हाफ सायकल पोलॅरिटी विल रिव्हर्स. ठीक आहे, पोलॅरिटी काय होतील, रिव्हर्स होतील. एंड ए बिकम्स निगेटिव्ह अँड बी बिकम्स पॉझिटिव्ह. ठीक आहे, निगेटिव्ह हाफ सायकलसाठी बोलतो आहे आपण. ह्या निगेटिव्ह हाफ सायकलसाठी डायोड तसाच जोडलेला आहे आपण. ठीक आहे, निगेटिव्ह आला डायोडच्या कॅथोडला आणि पॉझिटिव्ह आला डायोडच्या पॉझिटिव्ह ॲनोडला. हां, म्हणजे काय झाला आता, फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस हां, निगेटिव्हला निगेटिव्ह पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, म्हणजे काय झालं, फॉरवर्ड बायस म्हणजे डायोड ऑन होईल. ठीक आहे, कधी, फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. मग काय होईल, डायोड ॲक्ट्स ॲज अ शॉर्ट. हां, डायोड ॲक्ट्स ॲज अ शॉर्ट आणि आउटपुट भेटणार आहे आपला, जे इनपुट आहे तसंच आपला आउटपुट भेटणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का तुमच्या. आता हे झालं पॉझिटिव्ह क्लिपर. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह क्लिपर. आता निगेटिव्ह क्लिपर पाहायचा आपला. निगेटिव्ह क्लिपर, निगेटिव्ह क्लिपरसाठी काय करायला लागेल रे, जस्ट रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ डायोड. जस्ट रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ डायोड. हा डायोड जो आहे त्याला हॉरिझेंटली आपण फ्लिप करून घेतला. ठीक आहे, हॉरिझेंटली काय केला, फ्लिप केला. डायोडचं जे डायरेक्शन आहे रिव्हर्स केली ना आपण. आता काय होईल, पुन्हा पॉईंट ए आणि पॉईंट बी. पुन्हा वर्किंग पाहू आपण, सिम्युलेट केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथं आउटपुट दिस. आता मी सिम्युलेट करतो, सिम्युलेट केल्यानंतर पहा. आधी वर्किंग सांगतो तुम्हाला. ठीक आहे, फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल, ह्या पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी काय होईल, डायोडचं हे पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह, हा ॲनोड आहे आणि हा कॅथोड. ठीक आहे, ए फॉर फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल एंड ए बिकम्स पॉझिटिव्ह अँड बी बिकम्स निगेटिव्ह. ज्यावेळेस हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस काय होईल, डायोड फॉरवर्ड बायस होईल की रिव्हर्स बायस. फॉरवर्ड, हां, फॉरवर्ड बायस मीन्स ऑन होईल. त्यावेळेस आपल्याला आउटपुट भेटायला पाहिजे, भेटते का पाहू आपण.
सी आउटपुट दिसतंय तुम्हाला. सर आता जर मॅच करून घेतला आपण, एक्झॅक्टली मॅच केलं, तर याच्यामध्ये तुम्हाला खाली ब्लू दिसतंय का? नाही, खाली फक्त रेड आहे. याचा अर्थ काय झाला? निगेटिव्ह पूर्णपणे क्लिप झालेला आहे. ठीक आहे. हां, आता हे झालं निगेटिव्ह क्लिपर. ठीक आहे, निगेटिव्ह क्लिपरचं वर्किंग. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल एंड ए बिकम्स पॉझिटिव्ह, बी बिकम्स निगेटिव्ह, डायोड फॉरवर्ड बायस होईल म्हणजेच ऑन होईल आणि आपल्याला आउटपुट भेटणार आहे. ठीक आहे. हा, फॉर निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकलसाठी काय होईल ते पाहू आपण. निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये एंड ए जो आहे, ए काय होईल? ए होईल निगेटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता हा निगेटिव्ह डायोडच्या ॲनोडला आला आणि पॉझिटिव्ह डायोडच्या कॅथोडला आला, म्हणजेच काय होईल? रिव्हर्स बायस ऑफ होईल. ठीक आहे. मग इथं ऑफ झाल्यामुळे आउटपुट भेटेल का आपल्याला निगेटिव्हमध्ये? नाही भेटणार, म्हणजे तो पार्ट कट झाला. ठीक आहे, क्लिप होईल. हे समजलं सगळ्यांना? पॉझिटिव्ह क्लिपर आणि निगेटिव्ह क्लिपर. सर्किट एकदम सिंपल आहे. कंपोनंट्स तसे दोनच आहेत, डायोड आणि रेझिस्टर. ठीक आहे. 1N4001 घ्या किंवा 7 घ्या, 10K एक रेझिस्टर, 10 kΩ पॉझिटिव्हसाठी आणि निगेटिव्हसाठी फक्त तुम्हाला डायोडची डायरेक्शन पाहायची. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्लिपर. आता नेक्स्ट इज नेक्स्ट सर्किट. हे समजलं का सगळ्यांना? हां, आता पाहू आपण क्लिपर्स, सॉरी क्लॅम्पर्स. ठीक आहे, क्लिपर म्हणजे वेवफॉर्म कट करतं. ठीक आहे. आता क्लॅम्पर म्हणजे, सकाळी सांगितलं होतं तुम्हाला, क्लॅम्पर म्हणजे शिफ्ट द वेवफॉर्म. ठीक आहे ना, शिफ्ट वेवफॉर्म शिफ्ट करणार. ह्याच्यामध्ये पण पुन्हा सेम टाईप्स. फर्स्ट इज पॉझिटिव्ह क्लॅम्पर आणि सेकंड इज निगेटिव्ह क्लॅम्पर. ॲक्च्युली क्लिपरमध्ये आणखीन एक टाईप आहे. ठीक आहे, कॉम्बिनेशनल क्लिपर. कॉम्बिनेशनल क्लिपर म्हणजे काय? से दिस इज इनपुट वेवफॉर्म. समजा ही इनपुट वेवफॉर्म आहे. ठीक आहे, आपण पॉझिटिव्ह क्लिपरमध्ये काय करत होतो? पूर्ण पॉझिटिव्ह कट करत होतो. निगेटिव्हमध्ये काय करत होतो? पूर्ण निगेटिव्ह. पण कॉम्बिनेशनल क्लिपर म्हणजे असे क्लिपर्स ज्याच्यामध्ये की तुम्ही वेवफॉर्मचा, पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्हचा जो पार्ट कट करायचा आहे तेवढाच पार्ट फक्त कट करू शकता. ठीक आहे, म्हणजे आउटपुटला काय येईल तुम्हाला? ही अशा प्रकारची वेवफॉर्म येईल. ठीक आहे, वी कॅन कट पोर्शन ऑफ पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह बाय युझिंग कॉम्बिनेशनल क्लिपर. ठीक आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन करून पण आपण कॉम्बिनेशनल क्लिपर वापरतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं. आता नेक्स्ट सर्किट इज क्लॅम्पर सर्किट. द फंक्शन ऑफ क्लॅम्पर इज टू शिफ्ट द वेवफॉर्म. वेवफॉर्म जी आहे ती शिफ्ट करायची. ठीक आहे, शिफ्ट इन द सेन्स, शिफ्ट करायची म्हणजे काय करायचं? तर से दिस इज इनपुट, हे इनपुट वेवफॉर्म आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, तर आउटपुट काय पाहिजे आपल्याला? पूर्ण वेवफॉर्म शिफ्ट करायची. ठीक आहे, पूर्ण वेवफॉर्म ही काय झाली पाहिजे? शिफ्ट झाली पाहिजे पॉझिटिव्हमध्ये किंवा निगेटिव्हमध्ये. ठीक आहे, तर प्रॅक्टिकली पण पाहू आपण ते. आता त्यासाठी लागणारे कंपोनंट्स, ह्या सर्किटमध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करतो मी. कंपोनंट्स हेच लागणारे ॲडिशनल, याच्यामध्ये फक्त कॅपॅसिटर लागतो. ठीक आहे, ॲडिशनल याच्यामध्ये कॅपॅसिटर यूज केलेला आहे.
ॲडिशनली कॅपॅसिटर यूज केलेला आहे याच्यामध्ये. व्हॅल्यूज चेंज करून घेऊ, से 10 मायक्रोफॅरॅड आणि रेजिस्टर 10 केचा. ठीक आहे, काय ॲड केलं मी, फक्त डायोडची अरेंजमेंट पहा, डायोडची अरेंजमेंट पहा. हां, लक्ष द्या, आता पूर्ण झिरो करून घेतलेले आपण. आता हे रेडमध्ये जे दिसत आहे ते इनपुट आहे, ठीक आहे, आणि ब्लूमध्ये जे दिसत आहे, छोटा करतो मी स्केल, थोडा स्केल थोडी छोटी करतो, 20. आता लक्ष द्या, इनपुट ठीक आहे, रेडमध्ये आहे ते इनपुट आहे आणि ब्लूमध्ये आहे ते आउटपुट आहे. याचा म्हणजे पूर्ण वेवफॉर्म शिफ्ट झाली कुठं, निगेटिव्हमध्ये. तर हा निगेटिव्ह क्लॅम्पर, ठीक आहे. आता मला पॉझिटिव्ह क्लॅम्पर पाहायचा आहे, ठीक आहे. शिफ्ट झाली वेवफॉर्म, क्लॅम्परचं काम काय, वेवफॉर्म शिफ्ट करणार. हा झाला निगेटिव्ह क्लॅम्पर. आता ह्याची डायरेक्शन फक्त मी काय करतो, रिव्हर्स करतो. हा जो डायोड आहे त्याला व्हर्टिकली फ्लिप करून घेतलं, डायरेक्शन उलटी करून घेतली, रिव्हर्स केली, ठीक आहे. आता आउटपुट अपेक्षित काय आपल्याला, हे इनपुट तर त्याच जागेवरती राहील, ठीक आहे, इनपुट त्याच जागेवरती राहील, फक्त ही ब्लू जे आहे, जे की आपलं आउटपुट आहे, ते वरती शिफ्ट होईल, पॉझिटिव्हमध्ये जाईल, ठीक आहे. आलं आहे का पॉझिटिव्हमध्ये, ठीक आहे. तर क्लिपर्स मीन्स कट द वेव फॉर्म, क्लॅम्पर मीन्स शिफ्ट द वेव फॉर्म, ठीक आहे. लक्षात आलं आहे तुमच्या हे. तर फक्त कंपोनंटच्या व्हॅल्यू आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहे. 10 मायक्रोफॅरॅडचा कॅपॅसिटर घेतला, 10 केचा रेजिस्टर घेतला, ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिपर आणि क्लॅम्पर दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील, ठीक आहे. क्लिपरचे 3 टाईप्स कोणते कोणते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि कॉम्बिनेशनल, कॉम्बिनेशनल क्लिपर.